ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबईतल्या 3 जागा तर वादातल्या सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटलांना उमेदवारी. सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांचे नाराजी समोर. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला धक्का. लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा. तर जरांगेंसोबतही चर्चा झाल्याची आंबेडकरांची माहिती. महायुतीत 2 जागांचा तिढा सुटला. साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा. साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी निश्चित. भाजप आणि राष्ट्रवादीला फायदा मात्र सेनेला फटका. सांगलीच्या जागेवरून तिढा असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर. तर सांगलीच्या जागेवरून चर्चा करण्यासाठी विश्वजित कदम दिल्लीत. सांगली काँग्रेसमध्ये नाराजी. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी मानले ठाकरेंचे आभार. तर खासदारकीसाठी इच्छुक होतो मात्र संधी न मिळाल्याने खंत कायम. अंबादास दानवेंची उघड नाराजी. मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी. तर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तिकरांना ईडीचे समन्स. कीर्तिकर नॉट रिचेबल असल्याची माहिती. काँग्रेस नेते संजय निरुपमांकडून बंडाची भाषा. बच्चू कडू आणि नवनीत राणांमधला वाद शमवण्यासाठी वर्षावर खलबतं. नवनीत राणा उमेदवार असल्यास उमेदवार देणार. बच्चू कडूंचा इशारा. तर 4 तारखेनंतर निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.